हाय, आज मी तुम्हाला माझी फेवरेट ड्रायफ्रूट आईस्क्रीम लस्सीची रेसिपी दाखवणार आहे. तर आता उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरामध्ये जाणवणाऱ्या पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी लस्सीचे सेवन करणे आवश्यक असतं. लस्सी पिल्याने त्यामध्ये असणारे इलेक्ट्रोलाइट आणि पाणी शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करत असते. एवढंच नाही तर शरीरातली उष्णता कमी करण्यास सुद्धा मदत करत असते. तर इथे मी 4 ते 5 मध्यम आकाराचे चमचे भरून घरी बनवलेलं फ्रेश दही घेतले आहे. आता हे हँड मिक्सरच्या साह्याने छान मिक्स करून घेऊयात. दही लंब फ्री झाली की त्यामध्ये 2 चमचे भरून मी पिठी साखर टाकून घेणार आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 3 ते 4 चमचे सुद्धा टाकू शकता. आता मी यात बारीक केलेले ड्रायफ्रूट्स 1 चमचा टाकून घेणार आहे. पुन्हा एकदा हँड मिक्सरच्या साह्याने आपल्याला लस्सी मिक्स करून घ्यायची आहे. इथे मी एका काचेच्या ग्लासात 3 आईस क्यूब टाकून घेतले आहे व आता यात आपण बनवलेली लस्सी टाकून घेऊयात. आता यात 1 स्कूप भरून व्हॅनिला आईस्क्रीम टाकून घ्यायची आहे. आता यावरती काजू बदाम मनुकेचे तुकडे टाकून घेऊया आणि आपली ड्रायफ्रूट आईस्क्रीम लस्सी रेडी आहे. या उन्हाळ्यात नक्की करून पहा. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओत.